केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची आज बैठक पार पडणार आहे. तर आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत हमीभावासंदर्भात चर्चा होऊन खरेदी मूल्य ठरवण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सायंकाळी 5 वाजता ही बैठक पार पडणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असल्याचं समजत आहे. सायंकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीमध्ये हमी भावासंदर्भात चर्चा सुद्धा केली जाणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे, सध्या आपल्यासोबत आहेत. शिवाजी, महत्वाची खरं तर बैठक ही पार पडणार आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्वाची बैठक पार पडणार आहे. काय नेमकं घडण्याची शक्यता आहे? कोणकोणते प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत? मोदी मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर आता हे दुसऱ्या बैठकीमध्ये जी माहिती मिळत आहे ती हा निर्णय देखील शेतकऱ्यांच्या संदर्भात असणार आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे हमी भाव, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्याच्या संदर्भात अद्यापर्यंत निर्णय झालेला नाहीये. आणि आता केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने जे रेट केंद्र सरकारला दिले असतील त्याच्यामध्ये वाढ करण्याच्या संदर्भात प्रत्येक वर्षी शिवाजी बैठकीत नेमकं काय घडतं, कोणत्या विषयांवर चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.